भारतीय जनता पक्ष हा एक अजगर किंवा मगर आहे. आतापर्यंत जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकले. फक्त आम्ही शिवसेना नाही, आमच्यासोबत म्हणजे कोणाबरोबर हे मला माहीत नाही. बघा की गजाननराव कीर्ती म्हणजे गजाभाऊ कीर्तीकर हे आम्ही एकत्र असताना आमचे फार जवळचे सहकारी होते. त्यांनी सुद्धा अशा प्रकारे सोडून जाणं हे आमच्यासाठी फार वेदनादायी होतं. पण आज जे गजाभाऊ बोलत आहेत की त्यांच्या गटाबरोबर, मी त्यांना पक्ष मानत नाही, आम्ही त्यांना पक्ष मानत नाही, की त्यांच्या गटाबरोबर सापत्न म्हणजे सावत्रपणाची वागणूक बोलतात किंवा अपमानित केलं जातं. आम्ही काही वेगळं सांगत की भारतीय जनता पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी सावत्रपणाची वागणूक आहेत आणि या महाराष्ट्रातून शिवसेनेला खतम करण्याच्या भूमिकेतून काम करत होती, म्हणून शिवसेना त्यांच्यापासून वेगळी झाली. भारतीय जनता पक्ष हा एक अजगर किंवा मगर आहे. आतापर्यंत जे जे त्यांच्याबरोबर गेले त्यांना त्यांनी खाऊन टाकले. फक्त आम्ही शिवसेना नाही. आता त्यांना अनुभव येतो आहे आणि त्यांना हळूहळू कळेल की शिवसेना पक्षप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती या मगरीपासून दूर जाण्याची. माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हा जो फुटलेला गट आहे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे, नाराजी आहे आणि झालेल्या गटामध्ये दोन गट पडलेले आहेत. पण गजाभाऊ कीर्तीकर यांनी जे सांगितलं तीच भूमिका शिवसेनेची पहिल्यापासून होती आणि त्या चिडीतून आम्ही भारतीय जनता पक्षापासून दूर गेलो. त्यांनी दिलेले शब्द पाळले नाहीत, सत्तेत असताना आपल्या लोकांना निधी मिळू दिला नाही, शिवसेनेच्या आमदारांची कामं रखडून ठेवलेली आहेत अनेक ठिकाणी, त्यावेळेला अनेक शब्द दिले होते ते पार पडले नाहीत. केंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत शिवसेनेच्या प्रमुख लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. सत्तेत समान भागीदारी वाटेचा असून सुद्धा शिवसेनेला महत्त्व द्यायचा प्रयत्न केला नाही. अशा वेळेला स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या आणि पक्षाच्या माननीय उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली, जी सर्वांशी चर्चा करून घेतली